हाय फ्रेंड्स, गॅप सर्टिफिकेट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅप सर्टिफिकेट जो आहे तो YCMC विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असतो किंवा नाही याचीच माहिती बघणार आहोत. मित्रांनो, गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय आहे आणि तो कुठून भेटेल याची माहिती जर आपल्याला हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर आता येऊया मेन मुद्द्याकडे येण्याच्या आधी आपल्याला माहिती आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करायचं आहे. तर जर का आपण YCMचे विद्यार्थी असाल आणि आपण ॲडमिशन घेतल्याच्या नंतर 1-2 वर्षांचा आपल्याकडे गॅप राहिला असेल, उदाहरणासाठी आपण BA BCOM कुठलंही घेऊया, समजा BA आपण फर्स्ट इयर BAला ॲडमिशन घेतलेलं होतं, एक्झाम दिली, आपण पास झाले किंवा फेल झाले काही असो, त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा कितीही वर्षांचा गॅप दिला, कितीही वर्षांचा म्हणजे त्याच्या ठिकाणी पण लिमिट असते, पण तो गॅप दिला, समजा या ठिकाणी 2 वर्ष आपण समजून घेऊया, 2 वर्षाचा आपण गॅप दिला आणि त्याच्यानंतर आपल्याला परत ॲडमिशन घ्यायची असेल तर या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट लागेल किंवा नाही याच्यासाठीच आजच्या हा व्हिडिओ जो आहे तो बघणार आहोत. तर मित्रांनो, YCM जे आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेत नाही, लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा ओरिजिनल घेत नाही, मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा YCMमध्ये लागत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर गॅप सर्टिफिकेट जो आहे तोसुद्धा या ठिकाणी लागत नाही. आपण गॅप दिला असेल किंवा नसेल तरीसुद्धा गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता या ठिकाणी नसते. आपण जर का रेग्युलर विद्यार्थी असाल, रेग्युलर विद्यापीठामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, रेग्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला गॅप सर्टिफिकेट जो आहे तो रिक्वायर्ड असतो. तर या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट ही आहे की आपण कुठल्या कितीही वर्षाचं म्हणजे 1-2 वर्ष जो पण काही गॅप घेतलेला आहे तो जर गॅप आपण घेतला असेल फर्स्ट इयरनंतर सेकंड इयरनंतर तर आपल्याला गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नसणार आहे. आपण डायरेक्टली युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन ॲडमिशन जे चालू असतील तर आपण पुढच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेऊ शकणार आहात. आपण आपला रिझल्ट लागला नसेल तरी आपलं आपण फेल झालेले असाल तरीसुद्धा आपल्याला पुढच्या वर्गामध्ये जो आहे तो प्रवेश घेता येणार आहे. जर आपण फेल झालेले असाल तर मात्र आपल्याला रिपीटचा फॉर्म जो आहे तो भरून राहिलेले विषय जे आहेत ते द्यावे लागणार आहेत, हे मात्र नक्की. ॲडमिशन जे आहेत ते सुरू आहेत 2022 साठी. आपल्याला जर माहिती नसेल इतर डिटेल्ससाठी या व्हिडिओ जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. समथिंग 2 व्हिडिओज आधी याआधी आलेले आहेत. जर आपल्याला बघायचं असेल डेट्स काय असतील, फीज काय आहे वगैरे, तर ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या. लिंक जी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनमध्ये मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या इन्फॉर्मेशनल माहितीसोबत.